नमस्ते मैत्रिणींनो, आज एक नवीन विषय आहे, कसं जगावं। झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी, मग जीवन जगता येतं। ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटतं। जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात, त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते। माणसांवरचा विश्वासच उडू लागतो अशाने। फार हट्ट करावा असं वाटत नाही, मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी। अर्थात या पासिंग फेजेस असतात, त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून जाऊन जातातही। आपण आपला मूळ स्वभावावर येतोच पुन्हा पुन्हा, पण तरीही फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाने प्रत्येकाचेच पाय मातीचे आहे ते दिसू लागतं, मग आपण उदास होऊ लागतो। एवढ्या तेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये। माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच, आणि ते अगदी नैसर्गिक आहे। माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं, म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाटायला येत नाही। प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच, पण त्या सगळ्या अडचणींवर कसोट्यांना मात करून अखेरपर्यंत आपल्यासोबत उठतात ती खरी आपली माणसं। ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं। रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं, आणि प्रत्येक वेळेस तसा हट्टही आपण करायचा नसतो। निमूटपणे विना तक्रार आपल्यासोबत चालत असलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची। ऊस काढताना कोयत्याने पाचड सोलून काढतात तशी माणसांची निवड करत राहावी लागते कायम। सरावाने ओरिजिनल माणसं ओळखू येतात, भले ती चुकत असतील लाखदा, पण आपण हात सोडून जाणार नाही, त्याची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही अशी चांगलीही माणसं असतात आपल्या आयुष्यात अनेक, ती मात्र जपायला हवी। काही लोकांसाठी आपण केवळ सोय असतो, ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात। आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जिन्हूनने ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं तो क्षण फार दुखरा असतो। जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला, नाही असं नाही, पण कोणावर विश्वास टाकावा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्यालाच ठरवावं लागतं। नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन भावटपणा ठरू शकतो। माणसं जोखणं जपायलाच हवं। समोरच्या माणसाचं असत्य रूप आपल्याला माहीत असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते। खोटं नाटं उलटपालट बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं। त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात, मग तर त्यांची कीव येते अक्षरशः। का वागत असतील माणसं अशी, स्वतःसह इतरांना का फसवत असतील। ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबतसुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरण देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असे मला वाटतं। झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी। एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होतात। नमस्कार।